सगळी तयारी झाली आणि तुम्ही नेहमी उशीर. नाही, हे बघा, त्याच्या मनात नसेल ना तर तुम्ही त्याला ते उपास तपास करायला सांगू नका. नाही नाही, आणि जबरदस्तीनं केलेली भक्ती ही कधी फळ देत नाही. बघू काहीतरी आपण. हॅलो, मी पावनी बोलते, तुमच्या दादांची मुलगी. हे बघा, आज माझ्या सख्ख्या काकाचं लग्न आहे. आशीर्वाद. काय सुनील भाई, कसं आहे? आता प्लीज तुम्ही इथे शांतपणे बसा आणि अजिबात हलायचं नाही. काही म्हणा, जीजू मध्ये बात आहे. उगाच नाही भाळली आपली मैत्रीण. खरंच क्या अदा यार, काय चाल आहे. आणि इतके सही दिसतात सांगू. अगं, नुसतं दिसण्याचं काय घेऊन बसलाय, बाकी सगळा सुद्धा एकदम राजेशाही कारभार आहे अधिकारींचा. कदम हा सगळा राजेशाही सरंजाम बघून आपली तर छाती दडपली बाबा. बोलतेस काय? मग विचार ना तिला काय कस्तुरी. नको नको म्हणताना या कस्तुरीच्या मातोश्रीने केवढा खर्च केला. हो देव खर्च. अगं, केवढा मोठा आलिशान बंगला आहे त्यांचा, एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत, शिवाय वडिलोपार्जित मोठा बिझनेस आहे. कदम तुम्ही सुद्धा किती कराल आमच्याकरता? लग्नासाठी गाड्या दिल्यात, मागण्यांसाठी सगळा बंगला दिलात, माणसं पाठवलीत बरोबर. तुम्हाला माहिती आहे की ह्या अशा तऱ्हेनी मदत मला कोणाची घेणं मला खूप संकोच होतो. दर वर्षाला लाखोची उलाढाल असते त्यांची. काय कस्तुरी, थोडक्यात आपली कस्तुरी आता मिसेस बिझनेस टायकून होणार. हा सगळा असा खर्च करणं हा परवडणं तर सोडाच, आम्ही सुद्धा बघतर सुद्धा आमच्या सारख्यांना घाम येतो. अहो, सामान्य साधी माणसं आम्ही. खरंच आपली कस्तुरी खूप भाग्यवान आहे. मुलं खुश आहेत, आनंदी आहेत. चालू द्या, आम्ही काय म्हणणार. घरी गेलो, फ्रेश झालो आणि थेट इथे. आम्हाला वाटलं तू नेहमीसारखा टांग देणार बहुतेक. मयुरेशच्या लग्नाला मी येणार नाही असं थोडंच होणार आहे. सतत 6 महिने वाघा बॉर्डर वर होतो, एकाही दिवसाची लीव नाही, त्यामुळे कमांडरने लगेच सुट्टी सँक्शन केली. वा, पण आता घोड्यावर बसून आलायस की एक 4 दिवस माणसासारखा राहणार आहेस इथे? नाही यार, आज संध्याकाळी इथल्या मेडिकल काउन्सिलमध्ये एक मीटिंग आहे, ती झाल्यावर कदाचित उद्या संध्याकाळीच. बॉर्डरवर? नाही नाही, आसाममध्ये. तिथल्या आदिवासी खेड्यांमध्ये मेडिकल कॅम्प्स घ्यायचे, 6 महिन्याचा प्रोजेक्ट आहे. ग्रेट, खरंच तुला बघून फार बरं वाटतं रे. मलाही असं काहीतरी करायला मिळालं असतं ना तर किती छान झालं असतं. पण आम्ही लग्न केलं आणि हे सगळं पण जबाबदार आहे. लेट इट बी यार, तुला असं आतनं वाटतंय ना. छे छे छे, काय रे तुझं हे केस, जरा नीट कर ना. काय कपडे तुझे? अंकुश, काय काय ते काय? पण अधिकाऱ्यांचं जावईस ना तू, चल ना जरा पुढे. काही लोक काय ते वाजवत आहेत आणि काय पोरं नाचतायत इकडे तिकडे. छे, लोक भणभणलंय माझं. हे बघ, तुला वाटलं ना तर तू जा तिथे मिरव, मला अजिबात यायचं नाहीये. बर, जरा खायचं पाठवून दे आणि. अरे आकाश,
कशी काय चालली तुझी समाजसेवा? चालली आहे नेहमी सारखी. मग काय आता इथे पुन्हा येऊन शहरामध्ये काही प्रॅक्टिस करण्याचा विचार आहे की नाही? हां, इथल्या कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये माझं मन रमेलचं नाही वाटत. हां, आता मला तिकडे पैसे कमी मिळत आहेत पण कामाचं समाधान आहे. शाबास. शिवाय आपण आपल्या समाजासाठी देशासाठी काहीतरी करतोय, माझ्या दृष्टीने हे फिलिंग जास्त महत्वाचं आहे दादा. बरोबर आहे. नाही दादा, ते आहेच, पण काही दिवसांनी मी याला घेऊन येणार इकडे. खूप छान झाली हा तयारी. नाही नाही म्हणता खूपच केलं तू तुम्ही. खूप छान आहे हॉल, अगदी ऐस पैस. आणि तयारी सुद्धा खूप छान झाली, नाही का ग दीपिका? हो ना. खरं सांगू का कस्तुरीची आई, तुमची कस्तुरीच एवढी गोड आहे ना की तुम्ही अगदी नारळाबरोबर तिला नुसती दिली असतीत ना तरी खूप झालं असतं आम्हाला. आमचा मयूर आहे शेंडे फळे, त्याला अगदी जशी बायको हवी ना तशी मिळाली. खरं सांगू तुमच्या घरचं हे शेवटचं कार्य आहे पण माझ्या घरचं पहिलं कार्य आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं करायचा प्रयत्न केला आहे मी. काही कमी जास्त झालं तर गोड मानून. अहो असं कसं म्हणताय, आपण मनानं एकत्र आलोय, आनंदानं आणि समाधानानं एकमेकांचे झालो, जे चाललंय ते उत्तम चाललंय. भलेच घे गो. कुठला हवाय तुला? मामा, नवरी मुलीचे मामा करायचं सुरू. उदरो शुभ मंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडविनायकमहं चिंतामणि देवरं लेन्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजनात्मकं गणपती कुर्यात् सदा मंगलं वदोरो शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि वधूवरो शुभमंगल सावधान. मयुरेशच्या आयुष्याला कस्तुरीचा गंध, अंकुश आणि दीपिकाचा संसार आहे धुंद. शोकणाधिपायंतु स्वाय नमो नारायण नमो देवता या देवता.
वेढा द्या त्यांना. आयुष्यमान भव, शता आयुष्यमान भव. कॉंग्रेट्स कस्तुरी. जगत काळजी करतो सगळे व्यवस्थित आहे. डॉलवारी डॉलवारी कशासाठी आणलीत ही? तुम्हाला माहिती आहे मला हे सगळं खूप संकोचाचं होतं. तुम्ही दादा असं काय करताय? बरं हे बघ, एक आपण आता आपण पुढे जाऊया सगळेजण. त्या गाडीतून पुढे आणखीन एका गाडीची व्यवस्था केली आहे कर्मांनी. चला 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 लवकर चला. घाबरलायस का तू असा? एवढं टेन्शन करा मी या मयुरेश. हस की जरा. असं नाही आत यायचं. नाव घ्यायचं आधी. ओ काय ते दीपिका म्हणजे काय? लवकर नाव घेऊन टाक, नाही तर तुझी सुटका नाही. घे ग बाई. पंचामृताचा अभिषेक केला शंभू महादेवांच्या पाणवठ्यावर. अभिषेक केला शंभू महादेवांच्या पाणवठ्यावर. मयुरेशचं नाव घेते नव्या घराच्या उंबरठ्यावर. ये काय आता चांगली संधी आहे. मागून घे ना काहीतरी. एवढं छान नाव घेतलं. हे बरं आहे तुझं दीपिका. माग ग बाई. हो दे आणि कर. तांदळावर ठेव पाणी.
अरे हो काकू जा मी कशाला बाज 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 अरे किती वेळा वाटशील दिवसा बाद कस्तुरी काय ग सोन्यासारखी संधी अमेरिकन डायमंड मध्ये वाया घालवलीस आमच्या घराबद्दल तिकडे आपलं किचन आहे खूप मोठं आहे पण ते जुन्या स्टाईलचं आहे थोडंफार तुला आवडेल पण असं वाटतंय मला इकडे दादांची खोली आहे देवघर आहे काय चालू आहे गाण्याचे
ते आणि ए मयुरेश, अरे बायकोला सोडून तिथे का उभा राहतोय तू? काय चालू आहे काय?